प्राणप्रतिष्ठा काय असते? अपूर्ण बांधकाम असलेल्या मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा करता येते का? प्राणप्रतिष्ठा कशी केली जाते? या सर्व प्रश्नांची उत्तरे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी किशोर आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पहिला प्रश्न म्हणजे प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय? मित्रांनो, प्राणप्रतिष्ठा म्हणजे मूर्तीमध्ये जीवत्वाची स्थापना करणे किंवा त्या मूर्तीमध्ये प्राण वसवणे. या प्राणप्रतिष्ठेमुळे मूर्तीमध्ये देवत्व येते आणि त्या मूर्तीमध्ये भक्तांच्या प्रार्थना स्वीकार करण्याची आणि त्यांच्या प्रार्थना स्वीकार करून त्यांना आशीर्वाद देण्याची क्षमता या प्राणप्रतिष्ठेमुळेच मूर्तीमध्ये येते. या प्राणप्रतिष्ठेसाठी त्या मूर्तीला वेगवेगळ्या स्टेजेसमधून जावे लागते. या सर्व स्टेजेस आपण पाहणार आहोत. त्या पहिले, अपूर्ण बांधकाम असलेल्या मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा करता येते का? सध्या अयोध्येमध्ये राम मंदिराचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेलं नाही, तरीसुद्धा प्राणप्रतिष्ठा होत आहे. तर अशा अपूर्ण बांधकाम असलेल्या मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा करता येते का? त्याचे उत्तर आहे हो. यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की अशा मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा करता येते, परंतु त्या मंदिराचे गर्भगृह हे त्यासाठी अनिवार्य आहे. अशा मंदिरामध्ये गर्भगृह असणं आवश्यक आहे, त्याचवेळेस अशा अपूर्ण बांधकाम असलेल्या मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा करता येते. आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे मित्रांनो की प्राणप्रतिष्ठा कशी केली जाते? आपल्या वेदांचे विस्तृत स्वरूप असलेले पुराण, या पुराणांमध्ये प्राणप्रतिष्ठेबद्दल सर्व माहिती देण्यात आलेली आहे. या पुराणांमध्ये मत्स्यपुराण, वामन पुराण आणि नारद पुराण यांचा समावेश होतो. या पुराणांमध्ये प्राणप्रतिष्ठा कशी करावी यासंबंधी माहिती दिलेली आहे. यामध्ये काही स्टेजेसही दिलेल्या आहेत, त्या स्टेजेसही आपण पाहूया. त्यातली पहिली स्टेज आहे शोभायात्रा, दुसरी स्टेज राहते अधिवास, तिसरी स्टेज आहे जलाभिषेक आणि चौथी स्टेज जी आहे ती आहे नेत्र अनावरण म्हणजे आय ओपनिंग मूर्तीचे, यामध्ये डोळे उघडले जाते. आपण पहिली स्टेज पाहूया शोभायात्रा. शोभायात्रा यामध्ये मित्रांनो त्या मूर्तीची संबंधित नगरामध्ये पूर्ण मिरवणूक काढल्या जाते, शोभायात्रा काढल्या जाते. जसे अयोध्येमध्ये आता प्रभू श्रीरामांची 17 जानेवारीला शोभायात्रा काढण्यात येईल, अशाच प्रकारे त्या मूर्तीची शोभायात्रा त्या नगरामधून काढल्या जाते. दुसरी स्टेज आहे अधिवास. अधिवास हा यासाठी केला जातो की मूर्ती बनवताना किंवा ज्यावेळेस कारागीर मूर्ती बनवताना वेगवेगळ्या हत्यारांचा वापर करतात, त्याच्याद्वारे काही इजा होतात, हत्यारं तुटतात, या सर्व इजा आणि ह्या झालेल्या जखमा भरून काढण्यासाठी मूर्तीला अधिवास दिला जातो. आता हा अधिवास कोणकोणत्या प्रकारचा असतो? अधिवास हा दोन प्रकारचा असतो किंवा याच्यापेक्षाही जास्त प्रकारचा असतो. पहिला म्हणजे जल अधिवास, धान्य अधिवास, पुढं काही पुष्प अधिवास असे सुद्धा आहेत. यामध्ये जल अधिवासामध्ये मूर्तीला जलामध्ये ठेवल्या जाते, धान्य अधिवासामध्ये संबंधित मूर्तीला धान्यामध्ये ठेवल्या जाते. त्यानंतरची जी पुढची स्टेज आहे ती आहे नेत्र अनावरण किंवा मग आय ओपनिंग. मित्रांनो, प्राणप्रतिष्ठेची शेवटची स्टेज आहे नेत्र अनावरण म्हणजेच आय ओपनिंग. आतापर्यंत झालेल्या सर्व प्रोसेसमध्ये मूर्तीमध्ये स्ट्रेस निर्माण होतो, हा स्ट्रेस नाहीसा करण्यासाठी ही शेवटची पायरी आहे म्हणजे नेत्र अनावरण. नेत्र अनावरण करण्यासाठी विशिष्ट मंत्रोच्चार केले जातात आणि या मंत्रोच्चारणामध्येच मूर्तीचे डोळे खोलले जातात, म्हणजे मूर्तीच्या डोळ्यावर असलेली पट्टी नेत्र अनावरणच्या वेळेस खोलल्या जाते. अशा प्रकारे मित्रांनो मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. ज्या मूर्तीची अशा प्रकारे प्राणप्रतिष्ठा केल्या जात नाही ती मूर्ती पूजण्यायोग्य नसते, त्यामुळे कोणत्याही मंदिरामध्ये ज्यावेळेस मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतात त्यावेळेस या सर्व प्रोसेस फॉलो केल्या जातात. मित्रांनो, तुम्हाला आता प्राणप्रतिष्ठेबद्दल सर्व माहिती झाली असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईबही करा. धन्यवाद.